नमस्कार मित्रांनो, परत एका नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण YCMच्या विद्यार्थ्यांसाठी एक अपडेट घेऊन आलेलो आहोत। थंबनेल मधून आपल्याला समजलंच असेल की आपण या व्हिडिओ मध्ये YCMच्या असाइनमेंट विषयी गोष्ट करणार आहोत। मेनली बीए आणि बीकॉमच्या बीकॉमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती असेलच, त्यांचे असाइनमेंट हे आधीच आलेले आहेत। आणि तरी सुद्धा आपल्याला माहिती नसेल कुठून डाउनलोड करायचे, तर या व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत रहा, आपल्याला नक्कीच समजणार आहे आपल्याला कुठून डाउनलोड करता येतील। आणि सोबतच काही सूचना असणार आहेत बीए आणि बीकॉमच्या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी YCMचे जे असाइनमेंट आहेत म्हणजे गृहपाठ आहेत ते लिहिण्यासाठी, तर त्या सूचना कोणत्या आहेत आणि कुठली काळजी, म्हणजे थोडीशी काळजी जास्त नाही तर ती कशा पद्धतीने घेणे गरजेचं आहे ते आपण समजणार आहोत। तर सर्वात आधी सांगून देतो, बीकॉमचे विद्यार्थी आहेत त्यांचे गृहपाठ हे गेल्या महिन्यामध्येच म्हणजेच डिसेंबरमध्येच आलेले होते, त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना ते गृहपाठ मिळालेले असतीलच। आणि आत्ताच 2-4 दिवसांपूर्वी बीएवाल्यांचे सुद्धा होमवर्क म्हणजेच गृहपाठ आलेले आहेत। तर मित्रांनो, जे गृहपाठ आहेत ते युनिव्हर्सिटीच्या मुख्य वेबसाईट म्हणजेच ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध आहेत, तर त्या ठिकाणी जाऊन आपण डाउनलोड करू शकता। पण त्याच्या आधी सूचना अशा पद्धतीची, खास करून बीए वाल्यांसाठी, बीकॉमचा नंतर आपण बघूया, बीएसाठी सूचना असे असणार आहेत की फर्स्ट इयरचा जर विचार केला तर सर्व विषय कंपल्सरी असतात, त्याच्यामुळे फर्स्ट इयर वाल्यांसाठी काही काळजी करण्याची किंवा विशेष काळजी घेण्याची या ठिकाणी कुठलीही गरज नाही आहे। आपण डायरेक्टली असाइनमेंटचे जे प्रश्न आहेत ते डाउनलोड करून सर्वचे सर्व लिहू शकता। पण या ठिकाणी सेकंड इयर आणि थर्ड इयरचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी काळजी घेणं खूप गरजेचं आहे, कारण एकाच पीडीएफ फाईलमध्ये आपले सेकंड इयरचे सर्व विषय दिलेले असतील, जेवढे पण विषय आहेत सर्व विषय असतील, मराठी हिंदी इंग्रजी सोबत इतिहास अर्थशास्त्र वगैरे जे पण विषय आहेत सर्व असणार आहेत। आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी गोंधळ निर्माण होऊ शकतो, तो असा की आपल्याला तीन भाषेपैकी कुठलाही एकच विषय जो आहे तो असणार आहे, त्याच्यामुळे जे आपले स्वतःचे विषय आहेत त्याच विषयांचा अभ्यास आपण करणे गरजेचं आहे। सोबतच हे जे गृहपाठ आहेत ते सुद्धा आपण त्याच विषयाचं लिहिणे गरजेचं आहे। तर सर्वात आधी आपले विषय कोणते आहेत ते समजून घ्या, जर आपल्याला माहिती नसेल तर आपण ऍडमिशन फॉर्म भरताना जी प्रिंट घेतलेली होती त्याच्यावर आपले विषय असणार आहेत ते बघून घ्या आणि त्या विषयानुसारच आपले जे गृहपाठ आहेत ते जमा करा। आणि थर्ड इयर वाल्यांसाठी सुद्धा सेम असणार आहे, आपले जे पण विषय असतील ते सर्वात आधी बघून घ्या आणि त्या त्या विषयांचेच आपण गृहपाठ लिहा, कारण जर का आपण दुसरे गृहपाठ लिहिले तर आपलं अभ्यास केंद्र जे आहे त्या परत आपल्याला गृहपाठ जे आहेत ते लिहायला लावू शकते। तर हीच आहे विशेष काळजी या ठिकाणी घेणे। आणि दुसरं म्हणजे उत्तर कशी लिहायची, तर ते सर्व सूचना आपल्याला गृहपाठाची जी पीडीएफ आहे त्याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत, त्या सूचना एकदा सर्व व्यवस्थित वाचून घ्या, मी या ठिकाणी परत रिपीट करत नाही आहे। आता येऊया थेट डाउनलोड कुठून करायचं, तर सर्वात आधी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्या ठिकाणी जाऊन आपले जे जे पण सब्जेक्ट आहेत ज्या ज्या वर्गाचे आहेत ते निवडून आपण लिहू शकता। डाउनलोड करण्यासाठी आपल्याला सिम्पली ब्राउझरचाच यूज करावा लागेल, या ठिकाणी लिंकवर क्लिक करून आपण डायरेक्टली त्या ठिकाणी जाऊ शकता। तर मित्रांनो, हेच होतं YCMच्या गृहपाठाशी संबंधित माहिती थोडक्यात, तर व्हिडिओमध्ये थांबू इथंच आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक करा, आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा समजेल गृहपाठ आलेले आहेत, किंवा डायरेक्ट गृहपाठही शेअर करू शकता। पण व्हिडिओ शेअर केला तर आपल्या चॅनलला ग्रो करण्यासाठी सुद्धा थोडीशी हेल्प होईल। आणि काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स आपल्यासाठी ओपन आहेच।